नमस्कार, मी श्वेता आरच, विक्रमगडच्या नोंदणी आणि मृदांक विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयातील उपनिबंधक संतोष घाणेकर हे कार्यालयातच दारू पिऊन पळून राहत असल्याची गंभीर घटना मागच्या आठवड्यात घडली. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून कार्यालयात नेहमीच मद्यपान करून येत असल्याच्या तक्रारी पुढे येत असल्याने निलंबनाच्या कारवाईची मागणी केली जाते. जिल्ह्यात नागरिकांना वेग आला असून अनेक तालुक्यात रहिवासी संकुलने उभी राहतेत. या संकुलातील फ्लॅट, दुकानांचे गाळे, विक्री करार, लीज डीड, गिफ्ट डीड आदींची नोंदणी करण्यासाठी तालुक्यात दुय्यम निबंधक कार्यालय उभारण्यात आली आहेत. विक्रमगड तालुक्यातील ढाणू रस्त्यावरील एका इमारतीत दुय्यम निबंधक कार्यालय स्थापन करण्यात आले असून प्रत्येक आठवड्यात सोमवार आणि मंगळवारी अशा दोन दिवशी नोंदणी केली जाते. या कार्यालयातील वरिष्ठ घाणेकर यांच्याकडे प्रभारी उपनिबंधकाचा पदभार सोपवल्याची माहिती जिल्हा निबंधक NV पिंपळे यांनी दिली. या कार्यालयात नोंदणीसाठी महिनाभराचा कालावधी लागत असल्याच्या तक्रारी असून कार्यालयीन वेळेत प्रभारी उपनिबंधक घाणेकर हे दारू पिऊन वावरत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. मागील अनेक महिन्यांपासून अनेक प्रकार सर्रास घडत असूनही दारूबाज उपनिबंधकाविरुद्धात कुठलीही कारवाई केली जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जाते. अशा मद्यपी अधिकाऱ्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे तक्रार करणार आहेत असे आमदार सुनील भुसारा म्हणाले. तसेच अशा कुठल्याही तक्रारी माझ्यापर्यंत आल्या नसून अशी काही गंभीर घटना घडली असल्यास त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल असे पालघर जिल्हा निबंधक NV पिंपळे म्हणाले. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासचा नमस्कार.